गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आज आपण इत्ता 12वी चा अल्कोहोल फिनॉल एंड इथर याच्याबद्दल आपण अभ्यास करणार आहोत। याच्या पहिले आपण पार्ट वन आणि पार्ट सेकंड मध्ये आपण अल्कोहोलच्या बऱ्याच माहिती घेतलेली आहे। आज आपण थर्ड टॉपिकला सुरुवात करणार आहोत, म्हणजे थर्ड लेक्चरला। थर्ड लेक्चरमध्ये पहिला भाग आहे तुमचा केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल एंड फिनॉल, म्हणजे रासायनिक गुणधर्म काय आहे याच्यामध्ये। याच्या अगोदर आपण त्याचं इंट्रोडक्शन, नॉमेनक्लेचर, प्रिपरेशन हे भाग शिकलेला आहोत। आज आपण नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत। त्या नवीन टॉपिकचं नाव आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल। लॅबोरेटरी टेस्ट ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल, जर समजा तुम्हाला लॅबोरेटरीमध्ये अल्कोहोल आणि फिनॉल हे जर तुम्हाला व्हेरीफाय करायचे असतील की कोणता अल्कोहोल आहे कोणता फिनॉल आहे हे जर व्हेरीफाय करायचं असेल, तर त्याच्यामधलं पहिलं आहे लिटमस टेस्ट। ॲक्वेस सोल्युशन ऑफ अल्कोहोल इज न्यूट्रल टू लिटमस, म्हणजे जे अल्कोहोलचं जे सोल्युशन असेल ते काय न्यूट्रल आहे, म्हणजे तुम्ही कोणताही लिटमस पेपर जर टाकला तर त्याच्यावर कोणतीही अभिक्रिया होणार नाही। पण ॲक्वेस सोल्युशन ऑफ फिनॉल्स, फिनॉल जर घेतला तर फिनॉलचा ब्ल्यू लिटमस जो असतो तो ब्ल्यू लिटमस कशामध्ये कन्वर्ट होईल, रेड मध्ये। द अल्कोहोल आर न्यूट्रल अँड फिनॉल हॅविंग अ ॲसिडिक कॅरेक्टर, म्हणजे अल्कोहोल हा काय न्यूट्रल आहे आणि फिनॉल काय आहे हॅविंग ॲसिडिक कॅरेक्टर। मग न्यूट्रल अल्कोहोल हा न्यूट्रल काय आहे, बिकॉज इट इज अ अल्कोहोलमध्ये जर तुम्ही लिटमस पेपर टाकला तर त्याच्यावर कोणतीही अभिक्रिया होणार नाही। म्हणजे फॉर एक्झाम्पल, जो ब्ल्यू असेल तो रेड होणार नाही किंवा जो रेड असेल तो ब्ल्यू होणार, म्हणजे अल्कोहोलवर कोणताही परिणाम होत नाही। पण फिनॉल जर घेतला तर फिनॉलमध्ये जो ब्ल्यू लिटमस आहे तो कशामध्ये कन्वर्ट होतो, रेडमध्ये कन्वर्ट होतो, म्हणून इट इज अ ॲसिडिक कॅरेक्टर। हे झालं तुमचं लिटमस टेस्ट। सेकंड, रिॲक्शन विथ बेसेस, ॲसिड स्ट्रेंथ ऑफ फिनॉल इज व्हेरी लो, फिनॉल कॅनॉट बी रिॲक्ट विथ NaSO3 बट रिॲक्ट विथ NaO2। फिनॉल जो आहे तो कोणाबरोबर रिॲक्ट होणार नाही, NaSO3 त्याची रिॲक्शन होणार, पण त्याची रिॲक्शन कोणाबरोबर येईल, NaOH। मग इथं बघा, हा घेतला आपण फिनॉल, फिनॉलचा NaSO3 याची जर रिॲक्शन फिनॉल बरोबर झाली इट इज अ नो रिॲक्शन, कोणतीही अभिक्रिया होणार नाही। पण NaOH जर घेतला तर NaOH बरोबर त्याची रिॲक्शन होते, इथं तुम्हाला इकडचा H मॉलिक्यूल आणि इकडचा OH मॉलिक्यूल, इट इज H2O कॅन बी सेपरेट होईल, H2O मॉलिक्यूल काय होईल सेपरेट होईल, म्हणजे राहिलं का ArO आणि इकडचा N, इकडचा N इज अ पॉझिटिव्ह इट इज अ निगेटिव्ह। पुन्हा जर तो घेतला त्याच्यामध्ये तुम्ही SCl टाकला तर SCLची जी अभिक्रिया याच्याबरोबर NaCl काय होईल बाहेर निघेल, ऑक्सिजनजवळ हायड्रोजन येईल, कॅन बी प्रिपेअर्ड ऑफ अल्कोहोल। हे झाले दोन रिॲक्शन, लिटमस टेस्ट रिॲक्शन विथ बेस। अल्कोहोल शो नो ॲसिडिक कॅरेक्टर इन ॲक्वस सोल्युशन, अल्कोहोल कोणत्याही प्रकारची ॲसिडिक कॅरेक्टर फाईन करणार नाही, पण अल्कोहोल डू नॉट रिॲक्ट विथ आयदर ॲक्वेस NaSO3 ऑर ॲक्वेस NaOH, व्हेरी वीक ॲसिड कॅरेक्टर ऑफ अल्कोहोल इज रिओन इन द रिॲक्शन विथ ॲक्टिव्ह मेटल, आणि व्हेन अल्कोहोल आर ट्रीटेड विथ व्हेरी स्ट्रॉंग बेस लाईक अल्कली मेटल NaOH, दॅट इज सोडियम अँड पोटॅशियम, द रिॲक्ट टू गिव सोडियम अँड पोटॅशियम अल्कोहोल विथ लिबरेशन ऑफ हायड्रोजन गॅस, म्हणजे त्याची रिॲक्शन जर आपण पोटॅशियम अल्कोहोल बरोबर केली तर इट इज अ लिबरेशन ऑफ हायड्रोजन गॅस, त्याची रिॲक्शन खाली दिली गेली, प्राईस RO3H इट इज अल्कोहोल, त्याच्यामध्ये आपण सोडियम मेटल घेतला दोन, प्राईस आर इकडचा ओ आणि इकडचा ए, म्हणजे इकडचं जे इश्यू आहे दोन हायड्रोजन काय होतील लिबरेट होतील, हायड्रोजन गॅस इज लिबरेट। कॅरेक्टरिस्टिक टेस्ट फॉर फिनॉल, फिनॉल रिॲक्ट विथ न्यूट्रल फेरिक क्लोराईड सोल्युशन टू गिव द डीप पर्पल, एक तर डीप पर्पल येईल, एक तर डीप व्हायलेट येईल, एक तर डीप ग्रीन येईल, इट इज अ कलरेशन ऑफ फेरिक फिनॉक्साइड, दॅट इज रिॲक्शन 3AROH FeCl3 दॅट इज ArO3 Fe प्लस 3HCl, म्हणजे इकडचे हे तीन हायड्रोजन आणि इकडचे हे तीन Cl आहे, दॅट इज 3HCl गिव्हन आणि इट इज अ डीप कलर, म्हणजे जे सोल्युशन येईल ते कशाचं येईल डीप कलरचं। डिस्टिंग्विश टेस्ट फॉर अल्कोहोल, इट इज अ ल्युकस टेस्ट, या टेस्टला काय म्हणतो आपण ल्युकस टेस्ट, प्रायमरी सेकंडरी टर्शियरी अल्कोहोल कॅन बी डिस्टिंग्विश फ्रॉम इच अदर इन देअर लॅबोरेटरी युझिंग
ग्लुकोज रिएक्शन, जर तुम्हाला प्राइमरी सेकंडरी अल्कोहोल हे जर सेपरेट करायचे असतील, कोणता प्राइमरी आहे कोणता सेकंडरी आहे आणि कोणता टर्शियरी आहे हे जर तुम्हाला फाईंड करायचे असतील, तर इट इज अ लॅबोरेटरी यूजिंग ग्लुकोज रिएजंट. म्हणजे ग्लुकोज रिएजंट म्हणायचं असतं कॉन्सन्ट्रेटेड ऑफ HCl आणि झिरे Cl2. अल्कोहोल आर सोल्युबल इन ग्लुकोज रिएजंट बट द प्रॉडक्ट अल्कोहोल क्लोराईड इज नॉट. अल्कोहोल जो आहे तो ग्लुकोज रिएजंटमध्ये सोल्युबल आहे, पण त्याच्यापासून जो प्रॉडक्ट तयार होईल तो प्रॉडक्ट सोल्युबल होणार नाही. हेच द क्लिअर सोल्युशन बिकम टर्बाईट, जे सोल्युशन आहे ते टर्बाईट होईल. टर्बाईट म्हणजे काय, पूर्णपणे घट्ट येईल. जसं तुम्ही दूध जर घेतला, दुधामध्ये जर एखादा आंबट पदार्थ लिंबू विंबू जर पिळला तर ते कसं घट्ट होतं, ते इज अ कॉल्ड ॲज टर्बाईट. द प्रॉडक्ट स्टार्टिंग फ्रॉम टर्शियरी अल्कोहोल रिॲक्ट्स फास्ट. टर्शियरी अल्कोहोल काय होईल, रिॲक्ट्स फास्ट, टर्न्स टर्बाईट इन्स्टंट. सेकंडरी अल्कोहोल टर्न्स टू रिएजंट टर्बाइड स्लोली. प्राइमरी अल्कोहोल टर्न्स द रिएजंट टर्बाइड ओनली ऑन हीटिंग. मग याच्यामध्ये जर तुम्ही प्रायमरी अल्कोहोल घेतला आणि प्रायमरी अल्कोहोलमध्ये ग्लुकोज रिएजंट घेतला तर ही रिॲक्शन नीट झाली. तुम्ही जर अल्कोहोल त्याच्यामध्ये तुम्ही HCl आणि झिरे Cl2 घेतला, इकडचा ओ एच इकडचा हायड्रोजन H2O रिमूव्ह, इकडचा आर इकडचा सी, तुझा RCl, तुझा RCl. मग आता समजा प्रायमरी जर घेतला तर प्रायमरीमध्ये लगेच म्हणजे तात्काळ टर्बाईट होणार आहे. त्याला काय द्यावं लागेल, तुम्हाला उष्णता द्यावं लागेल. उष्णता दिल्यानंतर तो टर्बाईट. त्याच्यानंतर सेकंडरी जर घेतला तर सेकंडरीमध्ये कमी प्रमाणात दिसतो, आणि टर्शियरी जर घेतला टर्शियरीमध्ये जास्त प्रमाणात दिसतो. आणि इट इज कॅन बी डिस्टिंग्विश बिटवीन द प्रायमरी सेकंडरी ॲट टर्शियरी. मग प्रायमरीमध्ये लवकर रिॲक्शन होणार नाही, त्या रिॲक्शनसाठी काय करावं लागेल, उष्णता द्यावं लागेल. सेकंडरीमध्ये थोडासा वेळ लागेल, टर्शियरीमध्ये लगेच. रिॲक्शन ड्यू टू ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड. ऍसिडिक कॅरेक्टर ऑफ अल्कोहोल ॲट फिनॉल. द रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल ॲट फिनॉल टुवर्ड द आयनायझेशन ऑफ OH बॉन्ड इज देअर द डिफरंट रिझन बिहाइंड द डिफरन्सेस लाय इन द एक्सटेन्शन ऑफ स्टॅबिलायझेशन ऑफ देअर रिस्पेक्टिव्ह कॉन्स्टिट्युटेड बेस बाय इलेक्ट्रॉनिक. मग याच्यामध्ये जर समजा तुम्ही अल्कोहोल घेतला आणि अल्कोहोलमध्ये वॉटर मॉलिक्युल जर ॲड केलं तर इकडचा हायड्रोजन याला जाईल, इकडे तुमचा H3O+ झाला, इट इज अ अल्कोऑक्साईड, इट इज अ RO, इट इज अ RO. इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट प्लस आहे, म्हणजे याच्यामध्ये जो इफेक्ट असेल इट इज अ इंडक्टिव्ह इफेक्ट. अल्कली ग्रुप इज डिस्टेबिलाइज द अल्कॉइड आयन द कॉन्जुकेटेड बेस ऑफ अल्कोहोल. As a result, alcohol does not ionization merge in water and we have like neutral compound in aqueous medium. It is a reaction due to breaking of OH bond. Phenoxide ion the conjugated base of phenol, the resonance stabilization by delocalization of the negative charge, therefore phenol ionized in aqueous medium. Two of molded exchange and their bonds show a weak acidic character. मग याच्यामध्ये जो असेल हा फिनॉल, हा फिनॉल इथं काय होईल, ब्रेक होईल. ब्रेक झाल्यानंतर काय होणार आहे, हा फिनॉक्साईड आहे, तिथं फिनॉक्साईड आहे, इकडचा हायड्रोजन आल्यानंतर इथं H3O+ मिळेल. हा जो फिनॉक्साईड आहे ना, हा फिनॉक्साईड आहे काय करेल, हायब्रिडायझेशन करेल. इट इज अ कॉल्ड ॲज हायब्रिडायझेशन, म्हणजे इट इज अ रेझोनन्स, इट इज अ रेझोनन्स. फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ अँड म्हणजे पहिल्या स्ट्रक्चरमध्ये आणि शेवटच्या स्ट्रक्चरमध्ये काय फरक आहे, डिस्टिंग्विश बिटवीन द अल्टरनेट डबल बॉन्ड. हां, इथं डबल बॉन्ड आले तर इथं डबल बॉन्ड आहे, समजलं. इस्टेरिफिकेशन, व्हॉट इज मीनिंग बाय द इस्टेरिफिकेशन. अल्कोहोल अँड फिनॉल फ्रॉम इस्टर बाय रिएक्शन विथ कार्बोक्सिलिक ऍसिड, ऍसिड ॲलॅलाइड अँड ऍसिड अनहायड्रेट. द रिॲक्शन बिटवीन द अल्कोहोल अँड फिनॉल विथ कार्बोक्सिलिक ऍसिड टू फ्रॉम अ इस्टर इज कॉल्ड ॲज इस्टेरिफिकेशन. आन्सर इन वन सेंटेन्समध्ये विचारलं जाऊ शकतो की व्हॉट इज इस्टेरिफिकेशन. द रिॲक्शन बिटवीन अल्कोहोल अँड फिनॉल विथ कार्बोक्सिलिक ऍसिड, म्हणजे अशी अभिक्रिया की जी अल्कोहोल आणि फिनॉल कोणाबरोबर करेल, कार्बोक्सिलिक ऍसिडबरोबर करेल, टू फॉर्म काय फॉर्म करेल, इस्टर फॉर्म करेल. इट इज अ कॉल्ड ॲज इस्टेरिफिकेशन, इट इज अ रिॲक्शन. हा अल्कोहोल आहे, ऍसिड फिनॉल ऍसिड, अल्कोहोल अँड फिनॉल रिॲक्ट विथ ऍसिड, हायब्रिडायझेशन इज प्रेझेन्स ऑफ ऍसिड कॅटलिस्ट.
कैटेलिस्ट टू फॉर्म इस्टर, तो काय फॉर्म पुढे इस्टर फॉर्म आणि इथे अनहायड्रेट म्हणजे वरती जी आहे ती ऍसिडची रिएक्शन आहे, खाली जी आहे ती अनहायड्रेटची रिएक्शन आहे. इथे तुम्हाला अल्कोहोल आहे, हा इथिनॉल, पुन्हा हा अल्कोहोल आणि हा फिनॉल आणि तिला ऍसिड. ऍसिड मध्ये फॉर्म करताना इकडचा हायड्रोजन आणि इकडचा ओएच इट इज अ फॉर्म ऑफ द वॉटर मॉलिक्युल. पुन्हा इकडचा हायड्रोजन आणि इकडचा ओएच इट इज अ फॉर्म ऑफ द वॉटर मॉलिक्युल. पुन्हा इथं फॉर्म करताना इकडचा आर सी ओ ओ आणि इकडचा एच म्हणजे पूर्ण जे आहे आर सी ओ अल्कोहोल ऍसिड क्लोराईड. समजा ऍसिड क्लोराईड घेतलं तर इकडचा हायड्रोजन आणि इकडचा सी काय फॉर्म करेल, इकडं एस सी. इकडचा आर ना हा सी डबल बॉन्ड ओ आणि इकडचा आर मॅच सी डबल बॉन्ड ओ आणि आर मॅच इकडचा ओ इट इज अ फॉर्म ऑफ द इस्टर. पुन्हा फिनॉल जर घेतला तसंच इकडचा सी एल आणि इकडचा हायड्रोजन इट कॅन बी रिमूव एस सी. लास्ट ऍसिटिल डेरिव्हेटिव्ह. द ऍसिटिल डेरिव्हेटिव्ह द सी एच थ्री सी ओ, सी एच थ्री सी ओ ग्रुप इज कॉल्ड ॲज ऍसिटिल ग्रुप. म्हणजे सी एच थ्री सी ओचा जो ग्रुप असेल त्या ग्रुपला काय म्हणायचं, ऍसिटिल ग्रुप. द ऍसिटिल ऍसिटेड इस्टर ऑफ अल्कोहोल ऑर फिनॉल आर ऑल्सो कॉल्ड ॲज ऍसिटिल डेरिव्हेटिव्ह. म्हणजे याची रिएक्शन केल्यानंतर जे काही मिळेल त्याला काय म्हणायचं तुम्ही, ऍसिटिल डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्कोहोल ॲज फिनॉल रिस्पेक्टिव्हली ऍस्प्रिन. त्याचं बेस्ट एक्झाम्पल काय आहे, ॲस्प्रिन ॲज वेल नोन जेनरिक मेडिसिन. इट इज अ जेनरिक मेडिसिन इज ॲन ऍसिटिल डेरिव्हेटिव्ह ऑफ सॅलिसाइक्लिक ऍसिड फॉर बाय इट्स ऍसायलेशन युझिंग ऍसिड ऑन हायड्रेट. मग हा सॅलिसिलिक ऍसिड घेतला त्याच्यामध्ये ऍसिडिक ऑन हायड्रेट मिक्स केला त्याच्यापासून तुम्हाला काय मिळतं, ॲस्प्रिन. इट इज अ ॲसिटिल अलसायक्लिक ऍसिड आणि इट इज अ ॲसिटिक ॲसिड. मग आज आपण सेकंड टॉपिक जो अल्कोहोल आणि फिनॉल होता त्याबद्दल आपण चर्चा केली, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल बघितलं. आज आपण अल्कोहोल आणि फिनॉल चा तिसरा भाग हा इथं कम्प्लीट केलेला आहे. याच्याबद्दल काही शंका असतील तर तुम्ही त्या वहीमध्ये लिहून ठेवायचे आहेत आपल्या नोटबुकमध्ये आणि ज्यावेळेस क्लास चालू होईल त्यावेळेस त्या शंका विचारायच्या आहेत. मग आज तुम्हाला याच्या नोट्स आणि याचं लेक्चर हे इथं झालेलं आहे. ग्रुपवर तुम्हाला याच्या नोट्स पण मिळतील, त्या नोट्स आपल्या क्लासवरच्या वहीमध्ये व्यवस्थित देऊन ठेवायच्या. तोपर्यंत गुड बाय.